अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे, तीही तिने केलेल्या एका पोस्टमुळे. थेम्स नदीचा उल्लेख प्राजक्तानं थेम्स असा सोशल मीडियावर केला आणि त्यामुळे तिच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलेलं आहे. आपण बघतोय प्राजक्ता माळी आपल्या एका पोस्टमुळे चर्चेत आलेली आहे. ती फिरायला लंडनला गेली, अनेक फोटोसुद्धा तिनं शेअर केलेले आहेत आणि त्याच वेळेला थेम्स नदीचा उल्लेख प्राजक्तानं थेम्स असा सोशल मीडियावर केलेला आहे, त्यामुळे तिच्या पोस्टला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलेलं आहे. त्यानंतर एक महत्वाची ब्रेकिंग बातमी. केंद्र सरकारनं बंदी घातलेल्या PFI संघटनेबाबत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. PFI अल कायदाशी संबंधित दहशतवाद्यांना शस्त्र पुरवल्याचा आरोप असलेल्या कट्टरपंथी तुर्की गटाशी घनिष्ठ संबंध निर्माण केले होते अशी माहिती समोर आली आहे. एवढंच नाही तर PFI अल कायदाशीही कनेक्शन समोर आलंय. PFI तरुणांना लष्करे तोयबा, अल कायदा आणि ISIS सारख्या दहशतवादी गटांमध्ये सामील होण्यासाठी फसवलं होतं अशी माहिती सुद्धा आता समोर आलेली आहे. लगता है आप सब प्रोफेसर TJ जोसेफ का हैंड चॉपिंग मामला भूल चुके हैं, जहां PFI के लोगों ने एक क्रिश्चियन शिक्षक का हाथ काट डाला था. चलिए हो सकता है पुरानी बात आप लोग भूल गए होंगे, लेकिन क्या आप हाथरस कांड का राजनीतिक फायदा उठाने और सांप्रदायिक दंगे भड़काने के PFI के प्रयास को भी भूल गए? जब एक दलित की बेटी की मौत पर भी PFI अपनी राजनीति की अंगूठी सेकने आ गई. आप सभी से रिक्वेस्ट है कि PFI का साथ न देकर सरकार का साथ दें, जो एक खतरनाक संगठन के खिलाफ काम कर रही है. रशिया युक्रेन युद्धामधून एक मोठी अपडेट समोर येते. युक्रेनचे 4 प्रदेश उद्या अधिकृतरित्या रशियाला जोडले जाणार असल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलंय. रशियानं युद्धात युक्रेनचे 4 प्रांत काबीज केलेत. युक्रेनचे लुगान्स्क, त्याचबरोबर डोनेस्तर, खेरसन आणि झापोरिझिया हे प्रदेश रशियन सैन्याच्या ताब्यात आहेत.